अग्रवालांची पोर्शे आणि आय ए एस अधिकारी पूजा खेडकर यांची ऑडी या विषयावरती मी आज आपणास फेसबुक पेजवरून संवाद साधतोय. आपणा सगळ्यांना कल्पना आहे की घर फिरलं की घराची वासे देखील फिरतात असं म्हणतात. त्यामुळं संकट सुरू झाले की त्याची मालिका एकापाठोपाठ एक सुरूच होते. असंच काहीसा प्रकार पुण्यामध्ये घडलाय. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या 1.5 महिन्यापूर्वी पुण्यातील बिल्डर अग्रवाल यांचा लाडका 18 वर्षाच्या आतील चिरंजीवाने जो काही प्रताप केला आणि त्यामध्ये जे दोघांचा मृत्यू झाला या प्रकरणामुळे जवळपास 14 ते 15 अधिकारी यामध्ये अडकले. मग ते पुण्यातील ससून रुग्णालयातील डॉक्टर असोत, पोलीस अधिकारी असोत, इतर त्यांना सहकार्य करणारे अधिकारी असोत की असे अनेक प्रकार. यामुळे हे अग्रवालांचं प्रकरण पुण्यामध्ये प्रचंड गाजलं. फक्त पुण्यातच नव्हे तर अख्या देशभरात पोर्शे अपघात हा गाजला आणि त्यामुळे बिल्डर असलेल्या अग्रवालांची पाळेमुळे माध्यमांच्या माध्यमातून जगासमोर आली. मग त्यांचे दाऊदचे असलेले संबंध असोत किंवा त्यांची प्रॉपर्टी असोत, या सर्व प्रकरणावरती माध्यमांनी सखोल असं वृत्तांकन केलं. त्यामुळं पुण्यातील पोर्शे अपघातामुळे त्याची आई असेल, त्याचे वडील असेल, त्यांचे आजोबा असतील या सगळ्यांना जेलची हवा खावायला लागली. यामुळं पुण्याच्या अग्रवाल कुटुंबियांचा 7-12 जगासमोर आला. कोणत्या यंत्रणा कशा पद्धतीनं काम करतात हे देखील सगळ्यांच्या समोर आलं आणि यंत्रणावरील, सरकारी यंत्रणावरील विश्वास देखील काही जणांचा कमी होऊ लागला. हे प्रकरण आत्ता कुठं थोडंसं निवळतंय तोपर्यंतच पूजा खेडकर या आय ए एस अधिकाऱ्याचं प्रकरण देशात चांगलंच गाजतंय. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना कल्पना असेल की आजवर कधीही LIC मध्ये भ्रष्टाचार झाला, एखाद्या अधिकाऱ्याने पॉलिसी मॅच्युअर करण्यासाठी पैसे घेतले आणि LIC चा अधिकारी अँटी करप्शनच्या रंगेहात पकडला, अँटी करप्शनमध्ये अडकला गेला असं कधीही देशात पाहायला मिळालं नाही. त्याच पद्धतीनं UPSC ची इमेज आहे, ज्या माध्यमातून IAS अधिकारी, IPS अधिकारी, राजदूत तसेच इंडियन फॉरेन सर्व्हिसेस अशा जवळपास 30 ते 35 विविध पद्धतीच्या पोस्ट भरल्या जातात. IAS, IPS या अधिकाऱ्यांना देशात खूप मानाचं, खूप चांगलं असं स्थान आहे. असं असताना पूजा खेडकर हे प्रकरण नक्कीच गाजलंय. कशामुळं गाजलंय हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. 2022 मध्ये पूजा खेडकर या UPSC परीक्षेमध्ये पास झाल्या. त्या पास कशा झाल्या, त्यांनी बहुविकलांग प्रमाणपत्र कशी सादर केली, त्यांची प्रॉपर्टी 40 कोटीची आहे, हे सगळे प्रकरण आता जगाच्या समोर येत आहे. एवढंच नव्हे तर या प्रकरणामुळं UPSC वरच आता संशयाची सुई गेली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये नक्की आता काय होणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. पूजाच्या वडिलांनी वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी मिळवली आणि त्यातून ते लढले देखील. पूजाच्या आईचे व्हिडिओ देखील माध्यमांच्या समोर आता जोरदार येत आहेत. त्यांचे अनेक प्रकरणं या माध्यमातून पुढे येत आहेत. पूजानं जे काय UPSC परीक्षेसाठी पास होताना डॉक्युमेंट सादर केली, OBC मधून ज्या काही सवलती मिळाल्या किंवा बहुविकलांग आहे असं सांगून जे काही रँकिंग IAS अधिकाऱ्याला पाहिजे, जे की महाराष्ट्र केडर म्हणजे होम केडर मिळवण्यासाठी जो काही खटाटोप करायचा असेल, जे काही कारनामे करायचे असतील ते केले आणि ते आता टप्प्याटप्प्याने पुढे येत आहेत, टप्प्याटप्प्याने उघडे येत आहेत. जवळपास 6 ते 7 वेळा पूजा खेडकर या मेडिकल टेस्टसाठी हजर राहिल्या नाही. त्यांनी मॅटमध्ये जाऊन हे IAS पद मिळवलं आहे आणि पुण्यामध्ये त्यांची प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. वास्तविक पाहता त्या पहिल्याच दिवशी आपल्या आलिशान अशा ऑडी कारमधून आल्या, ज्या कारवरती त्यांनी शासकीय असा अंबर लाल दिवा लावला. शिवाय त्यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचं केबिन देखील मनमानी पद्धतीने बळकावलं. त्यांची वागण्याची स्टाईल, त्यांचं हाय प्रोफाईल वागणं हे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवशे यांना पटलं नाही. त्यामुळे त्यांनी राज्याच्या सचिवांना याबाबत अहवाल पाठवला आणि त्यानंतर पूजा खेडकर यांची वाशिमला बदली करण्यात आली. प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही. वाशिमला बदली केली म्हणजे सर्व काही निवळलं असं नाही, तर या माध्यमातून पूजाचे आई वडील
पूजाची प्रॉपर्टी, पूजाची एकूणच सादर केलेली UPSCला सादर केलेले डॉक्युमेंट, त्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी रुपयांची प्रॉपर्टी, हे सर्व विषय या अनुषंगाने पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे आता नक्की काय होणार याची उत्सुकता लागली आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या कामाच्या माध्यमातून IAS अधिकारी तुकाराम मुंडे असतील, सोलापूर महापालिकेचे तत्कालीन आयुक्त चंद्रकांत गुढेवार असतील, सोलापूर झेडपीचे CEO सुनील केंद्रेकर असतील, प्रवीण गेराम असतील, गोरा खैरणार असतील, या अधिकाऱ्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून एक वेगळा ठसा उमटवला. प्रशासकीय अधिकाऱ्यांमुळे काय बदल होऊ शकतो हे दाखवला. सर्वसामान्य कुटुंबासाठी हे पद वापरायचं असतं या अधिकाऱ्यांनी आपल्या कामाच्या माध्यमातून दाखवून दिलं. आणि त्यातच हाय प्रोफाईल असणाऱ्या, स्वतःच्या नावावर तब्बल 40 कोटी रुपयांची प्रॉपर्टी असणाऱ्या पूजा खेडकर यांचं प्रकरण नक्कीच आता UPSCला देखील शेकणार असं दिसतंय. कारण ज्या UPSCमधून या पूजा खेडकरांची नियुक्ती झाली त्या पॅनलवरती आता संशयाची सुई गेलेली आहे. त्यामुळे या प्रकरणात काय होणार याची असा आता उत्सुकता लागली आहे. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की केंद्र सरकारने म्हणजेच PMO कार्यालयापर्यंत पूजा खेडकर यांचे कारनामे गेलेले आहेत आणि याची गंभीर अशी दखल घेऊन ॲडिशनल सेक्रेटरी रँकच्या अधिकाऱ्यांची या पूजा खेडकर प्रकरणाची तपासणी करण्याची नियुक्ती करण्यात आली आहे. 2 आठवड्यात या प्रकरणाचा तपास करून जे काही ॲडिशनल सेक्रेटरी दर्जाचे अधिकारी आहेत, सिनियर मोस्ट IAS ऑफिसर आहेत, ते या पूजा खेडकर प्रकरणाचा संपूर्ण तपास करणार आहेत आणि त्याचा अहवाल PMO कार्यालयाला सादर करतील किंवा जे काही कार्मिक डिपार्टमेंट आहे DOPT त्यांच्याकडे सादर करतील. त्यानंतर हे जे काही प्रकरण आहे यावरती अधिक तपशील सगळ्यांसमोर येतील. यावरती आता नक्कीच हा मॅटर सुप्रीम कोर्टात जाणार आणि सुप्रीम कोर्टातून UPSCच्या या सिलेक्शन प्रक्रियेवरती किंवा या पूजा खेडकर प्रकरणी नक्कीच काहीतरी आता वेगळ्या गाईडलाईन येतील. त्यामुळं आजवर UPSCकडे कोणीही बोट दाखवत नव्हतं, मात्र पूजा खेडकर या प्रकरणामुळं UPSCकडे देखील संशयाची सुई फिरलेली आहे. इथं देखील भानगडी होतात का असं देखील लोकांना वाटू लागलेलं आहे. कारण साहजिकच आहे, आपल्याला माहीत आहे की अनेक वेळा NPCचे पेपर फुटतात. नुकताच महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात नीटचा पेपर फुटला, त्यामध्ये अनेक जण अडकते, त्याचे धागेदोरे सोलापूर लातूरपासून दिल्ली आणि बिहारपर्यंत पोहोचलेले आहेत. आपल्या सगळ्यांना माहीत आहे की नीटचा पेपर फुटला, याच्यामध्ये अनेक जण अडकले. त्यामुळे सरकारी यंत्रणामध्ये काहीही होऊ शकतं, सिस्टीम आहे, त्यामध्ये चुका होऊ शकतात. मात्र जाणीवपूर्वक केलेल्या चुका आणि जाणीवपूर्वक सादर केलेली खोटी सादर केलेली माहिती ही जगासमोर आली पाहिजे आणि चुकीच्या माणसांना शिक्षा झाली पाहिजे असंच सर्वसामान्यांना वाटतं. त्यामुळेच पुण्यातील पोर्शे अपघातामुळं अग्रवाल कुटुंबियावर जे काय जो काय कारवाईचा बडगा उचलला गेला त्यामुळं सगळ्यांना योग्य वाटलं, कायद्याचं कुठंतरी राज्य आहे असं वाटलं. नाहीतर मनमानी पद्धतीनं मग ते सरकारी कार्यालयातील डॉक्टर असोत, पोलीस यंत्रणा असोत किंवा मनमानी पद्धतीनं कोणीही कसंही वागतो आणि त्याला काहीच होत नाही. म्हणजे बडे लोक आपला हा जो भारतीय संविधानाचा कायदा आहे तो कशाही पद्धतीनं वाकवतात आणि आमचं कोणीही वाकडं करू शकत नाही. अशा मगरूर पद्धतीनं जे बडी लोकं वागतात त्यांना असा कुठेतरी कायद्याचा जाब बसला पाहिजे. हेच पोर्शे या प्रकरणातून सगळ्या भारतात समोर आलेलं आहे. पुन्हा पूजा खेडकर यांच्या माध्यमातून UPSCची देखील हे प्रकरण आता पुढं आलं आहे. त्यामुळं आता हा सुप्रीम कोर्टात विषय जाईल. सुप्रीम कोर्टातून UPSCला देखील याबाबत आता गाईडलाईन्स मिळतील. पूजा खेडकर यांचे आई वडील असतील किंवा त्यांच्या कुटुंबियातील बरेच जण मोठ्या पदावर IPS ऑफिसर होते, अधिकारी होते, त्यामुळे नक्की त्यांचं वागणं हे हाय प्रोफाईल आहे. मात्र आपण सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी IAS परीक्षा दिली, खूप मोठं स्ट्रगल करून हे यश मिळवलंय हे त्यांच्या डोक्यात न जाता, त्यांच्या डोक्यात अधिकाऱ्याची, त्यांच्या डोक्यात खुर्चीची हवा शिरली, त्यामुळंच त्यांची एंट्री ऑडीमधून झाली. आणि ह्या ऑडीच्या प्रकरणामुळं पूर्ण पूजा खेडकर कुटुंबियाचा 7-12 या देशासमोर येतोय. मग त्या ऑडी कुणाच्या नावावर आहे, त्या ऑडीला दंड किती झालेला आहे, पूजाच्या आईची प्रॉपर्टी किती आहे, पूजाच्या वडिलाची प्रॉपर्टी किती आहे, पूजा यांनी सादर केलेली OBC मधून घेतलेली सवलत काय आहे, पूजानी बहुविकलांग प्रमाणपत्र कशी सादर केली, पूजाला 800 साडेआठशेच्या वर IAS मध्ये रँकिंग असताना देखील
बहुविकलांग प्रमाणपत्र सादर करून त्यांनी आयएएस रँकिंग मिळवण्यासाठी कसा खटाटोप केला या सर्व भांगडे आता बाहेर येतील आणि त्यामुळं हे प्रकरण फक्त पूजा खेडकर यांच्या पुरतं मर्यादित न राहता MPSC UPSC स्पर्धा परीक्षा हे जे काय आहे या संदर्भात आता दिशादर्शक असं एक मार्गदर्शक तत्वे सुप्रीम कोर्ट या प्रकरणामुळे घालून देईल। यामुळं अशा प्रकरणामुळं देशात आपल्या काहीही होऊ शकतं हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे। त्यामुळं या प्रकरणातून आपण काय घडा घेणार हे अजबच आहे, कारण पोर्शे अपघातानंतर अनेकांना हे सगळं जगाच्या समोर आलं, आपल्या भारतात काहीही होऊ शकतं हे सिद्ध झालं। आता UPSC वर देखील संशय येऊ लागला आहे, त्यामुळे या प्रकरणामध्ये UPSC ची भूमिका खूप महत्वाची आहे। 2 आठवड्यानंतर ॲडिशनल सेक्रेटरी पूजा केडकर प्रकरणाचा अहवाल देतील आणि त्यानंतर पूजा केडकर यांच्या सेवेबद्दल काय होईल, त्यांना सेवा कंटिन्यू केली जाईल की त्यांना सेवेतून काढलं जाईल किंवा त्यांना आहे ती रुटीन सेवा मिळेल हे पाहणं खूप औचित्याचं ठरणार आहे। तोपर्यंत आपण या सर्व प्रकरणाचा उलगडा करण्यासाठीच हा फेसबुक लाईव्हचा प्रोग्राम घेतला। याबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट करा, धन्यवाद। सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम सेंचुरी प्लायवूड, ग्रीन प्लायवूड, किट प्लाय प्लायवूड, विंग वँग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर, लॅमिनेट, कोरियन, स्टोन विनियर, अँडला बेस्टा, चारकोल डिझायनर, ऍक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट्स, कोलार या अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध। आता पुणे, मुंबई, हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध। लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स, WIT कॉलेज समोर, दत्तनगर, सोलापूर। संपर्क नितेश मोहन सचदेव, मोबाईल 95 11 87 99 61।